जनतेला त्यांच्या मतदारसंघातले काम त्यांच्या आमदाराकडून होणं अपेक्षित आहे. त्याच्या पलीकडे त्या भाषणामध्ये कुठलंही वास्तव्य नाही. मनोरंजन म्हणून ते भाषण पाहावं. शेवटी प्रत्येक जण आपल्या आपल्या कर्तृत्वाने आज त्या त्या पदावर बसलेला आहे. शेवटी एखादा माणूस आमदार होतो. ज्या राष्ट्रवादीचे सर्व जवळपास माझ्या वाटते 38 आमदार 40 झाले सरसंख्ये ते आलेले आहेत. ते सगळे स्वकर्तृत्वाने उभे राहिलेले आहेत. ते स्वतः स्वकर्तृत्वाने आमदार झालेले आहेत. त्यामुळे त्यांचं कार्य आहे म्हणून ते त्या पदावर आहेत. 7-7 टर्म आमदार होणं म्हणजे कोणाच्या पाठिंब्याने होऊ शकत नाही. त्याला स्वकर्तृत्वच लागत. त्यामुळे तुम्ही हे आलेले लोक यांनी जर भूमिका घेतली असेल, एवढे दिग्गज नेते भूमिका घेतात, म्हणजे याच्या भूमिकेमध्ये महाराष्ट्राचा विकास घडलेला आहे. याच्यामध्ये स्वार्थ काय, याच्यामध्ये वेगळा स्वार्थ काय असणार. त्यांना जर वाटत असेल की प्रधानमंत्र्यांचं नेतृत्व आम्हाला मान्य असेल, त्यामध्ये भूमिका चुकीची काहीच नाही. तुम्ही त्यांच्यावर आरोप जरी किती केले, किती जरी तुम्ही त्यांच्यावर चिकलपे केली, किती जरी सभा घेतल्या, पण या ज्या लोकांना, ज्या ज्या आमदारांना 5 टर्म झाले, 6 टर्म झाले, हे यांच्या तालुक्याच्या जनतेच्या विचार विनिमय केल्याशिवाय निर्णय घेत नाही. आम्ही भाजपमध्ये गेलो, जे वारंवार टीव्हीमध्ये सांगितलं जातं की पक्ष बदलल्यावर निवडून येऊ शकत नाही, आम्ही भाजपमध्ये आलो. जास्त मते तिकडे निवडून आलो. हा फरक आहे आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या कामाचा, त्यांच्या विकास कामाच्या माध्यमातून. म्हणून पक्षांतर केल्यानंतर जे वारंवार सांगितलं जातं की पराभव होतो किंवा यांना कोणी, असं होणार नाही. जनतेला त्यांच्या मतदारसंघातले काम त्यांच्या आमदाराकडून होणं अपेक्षित आहे. आमदार जर ते काम करत असतील तर जनता त्या माणसाबरोबर तितक्याच निष्ठेने टिकून राहते हे इतिहास महाराष्ट्राने अनेक वेळेस पाहिलेला आहे. त्यामुळे ही जी काही अफवा आहे, हे जे काही भाषणांमधून भासवलं जात आहे की हे जे गेले त्यांच्या भविष्याची चिंता आहे किंवा हे निवडून येऊ शकत नाही, हा गैरसमज त्यांचा आहे. हा गैरसमज लवकरच जनता त्याला दूर करेल. कारण की जनता आज राजकारण हे 50% समजा केंद्रीय नेतृत्वाच्या करिश्म्यावर असेल, आदरणीय प्रधानमंत्री असेल, तर 50% स्वकर्तृत्वाची पण ही निवडणूक असते. आणि हा प्रत्येक आमदार स्वकर्तृत्वाने जनतेसमोर अनेक वर्षानुवर्ष 30-30 वर्षाचा त्याग आहे सगळ्यांचा. म्हणून लोक बसले, म्हणून आम्ही बसलोय. तर कोणी कोणाचं भविष्य ठरू शकत नाही. जो तो व्यक्ती त्याच्या घेतलेल्या राजकीय निर्णयाला हा योग्यच होता हे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतो, विकास करतो, आणि जनता मतदानाच्या माध्यमातून हाच निर्णय योग्य होता हे सिद्ध करते. हे अनेक वेळेस इतिहासामध्ये घडलंय आणि अनेक वेळेस भविष्यात देखील घडत राहणार आहे. मात्र या लोकांना भाजपनंच सोबत यायला भाग पाडलं. भाजप हे शकुनी मामा आहे असं काल बोलताना काही म्हटलं गेलं. आता जे लोक बोलतायत, जिने शकुन मामा म्हणले, तेच मागच्या 3 वर्षापासून वेगळ्या वेगळ्या नाट्यप्रयोग वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये करतायत. ते ना कधी अतिवृष्टीमध्ये खासदार गेले होते, ना कधी पुढे होते. त्यांना कधी पाहिलं तर घोड्यावरच असतात. म्हणजे त्यांच्या नाट्यप्रयोगाला गेले तरी घोड्यावरच आहेत, आणि ते बैलगाडी शर्यतीला घोड्यावरच आहेत. ते कधी जमिनीवर आलेच नाहीत. त्यामुळे त्यांना वास्तविकताच माहित नाही. एक अतिशय उमदे अभिनेता आहेत, माझे मित्र आहेत, आणि डायलॉग डिलिव्हरी अतिशय उत्कृष्ट करतात एवढं मी सांगू शकतो. त्याच्या पलीकडे त्या भाषणामध्ये कुठलंही वास्तव्य नाही. मनोरंजन म्हणून ते भाषण पाहावं. डायलॉग डिलिव्हरी एकदम सुपर्ब आहे. त्यांना लवकरच महाराष्ट्रातला कुठल्या तरी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पण आम्ही देण्याचा प्रस्ताव मांडणार आहोत.